नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। ललिता पवार आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका कुणीही विसरू शकत नाही। हिंदी, मराठी आणि गुजराती असे 700 वर सिनेमे करणाऱ्या ललिता यांनी अनाडी, श्री 420, मिस्टर अँड मिसेस 55 या सिनेमामध्ये अगदी यादगार भूमिका साकारल्या आहेत। रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली मंथराची भूमिकाही यादगार व ऐतिहासिक अशी ठरली आहे। बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती। पुढे अभिनेत्री म्हणून नवीन इनिंग सुरू केल्यानंतर ललिता यांनी अनेक बोल्ड फोटोशूट देखील केले होते। त्या काळामध्ये असे फोटोशूट ही खूप मोठी गोष्ट होती। ललिता यांचा पहिला सिनेमा हिट झाला होता आणि या हिटने त्यांच्या करिअरला गती दिली होती। त्या काळात सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जात होत्या। ललिता पवार या हिंदी चित्रपटसृष्टीतील तो हिरा होत्या की ज्यांनी आपल्या तेजाने मोठा पडदा उजळून टाकला होता, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांचा फक्त अंधारच होता। आपण त्यांच्या आयुष्यातील त्या 3 घटना जाणून घेऊ ज्याने त्या पुरत्या खचल्या होत्या। अशी काही पात्र आणि कलाकार असतात जे आयुष्यभर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून जातात। अशीच एक हाडाची कलाकार ती म्हणजे अभिनेत्री ललिता पवार। आईच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना रडवणाऱ्या तर कधी मंत्रासारख्या कपटी दासीची भूमिका साकारणाऱ्या ललिता यांचं नाव जरी समोर आलं तरी तळपायातली आग मस्तकात जायची। त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच लोक त्यांचा तिरस्कार करायचे, हीच खरी त्यांच्या कामाची पावती होती। ललिता पवार यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकमधील एका सनातनी कुटुंबात झाला होता। त्यांचे जन्माचे नाव अंबा लक्ष्मणराव शगुन होते। ललिता पवार यांचा जन्म मंदिराबाहेर झाला आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे। ललिता पवार यांची आई अनुसया या मंदिरात गेल्या होत्या। मंदिराच्या दारापाशी पोचताच त्यांना तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या। रुग्णालयात नेण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता आणि मग त्यांनी मंदिराबाहेरच मुलीला जन्म दिला, ज्यापुढे ललिता पवार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। ललिता लहानपणापासूनच खूप सुंदर होत्या, त्यांचे डोळे खूप सुंदर होते। ललिता या श्रीमंत कुटुंबातील होत्या। ललिता यांचे वडील रेशीम व्यवसाय करायचे आणि चांगले कमाई करायचे, मात्र सज्जन कुटुंबातील असूनही ललिता पवार यांना शिक्षण घेता आले नाही। खरे तर ज्या काळात ललिता पवार यांचा जन्म झाला त्या काळात लोक मुलींना फार कमी शिकवायचे, याच कारणामुळे त्यांना अभ्यासही करता आला नाही। ललिता पवार यांनी वयाच्या 9व्या वर्षी अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवले। 1928 राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिला चित्रपट होता। हा भारतातील पहिला मुकपट होता। ललिता पवार या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या। त्यांना नेहमीच हिरोईन व्हायचं होतं, त्यात त्यांना यशही मिळालं होतं। पण ललिता यांच्या आयुष्यात अचानक एक घटना घडली ज्याने सर्व काही बदलून गेले आणि त्यांचे नायिका होण्याचे स्वप्न कायमच भंगले। साधारणतः 1942 गोष्ट आहे, जंगे आझादी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते। या सिनेमाच्या एका सीनमध्ये भगवान दादा यांना ललिता यांना एक थप्पड मारायची होती। या सीनमध्ये भगवान दादांनी ललितांना इतकी जोरदार थप्पड लगावली की ललिता जमिनीवर कोसळल्या, त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले। कानाचा उपचार सुरू असताना डॉक्टरांनी ललिता यांना चुकीची औषधे दिली आणि या औषधांमुळे त्यांना लकवा मारला। यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला। सतत 3 वर्षे उपचार करून देखील त्यांच्या डोळ्यातील हा दोष दूर झाला नाही। यानंतर नायिकेच्या भूमिका मिळणार नव्हत्याच, त्यामुळे त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारायला सुरुवात केली। चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने पडद्यावर जिवंत केल्या। एवढ्या मोठ्या अपघातानंतरही कोणी खचून गेलं असतं, पण ललिता यांनी कधीच धीर सोडला नाही। अपघातातून सावरायला त्यांना वेळ लागला, पण त्या पुन्हा फिल्मी दुनियेमध्ये परतल्या। नायिका होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं असलं तरी त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडायला सुरुवात केली होती। या सगळ्यात ललिता पवार यांना खरी ओळख मिळाली ती रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेमधून। यात त्यांनी मंथरा ही व्यक्तिरेखा साकारली होती। या भूमिकेमध्ये ललिता यांनी अक्षरशः जीव ओतला होता, म्हणूनच आजही ही भूमिका सगळ्यांच्या स्मरणात आहे। ललिता यांना आयुष्याने अनेक प्रकारे मोडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ही अभिनेत्री धैर्याने उभी राहिली। व्यावसायिक आयुष्यात भरभरून यश पाहिलेल्या ललिता यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे। ललिता यांचे पहिले लग्न गणपतराव पवार यांच्याशी झालेलं, पण त्यांच्या पतीचे ललिता यांच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे
अभिनेत्रीने गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले. ललिता यांच्या आयुष्यातील अडचणी कधीही संपल्या नाही. त्यांना तोंडाचा कर्करोग देखील झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते. पण त्यांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट गेला. जेव्हा ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि पती रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ललिता यांना पाणी द्यायलाही कोणी नव्हते. 24 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमीही सगळ्यांना 3 दिवसांनी कळली होती. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला असता त्यांचा 3 दिवस जुना मृतदेह आढळून आला होता. अशा प्रकारे एका महान अभिनेत्रीच्या जीवनाचा अत्यंत दुर्दैवीरित्या अंत झाला होता. तर मित्रांनो, ललिता पवार यांच्याविषयी माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आमची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.